आणि पुण्याच्या धर्तीवर पण नगरमध्ये एक वेगळं काहीतरी मिळते हे आम्ही अनुभवले आणि त्याच्यामुळे आम्ही बुकिंग केले. आयसीपीचा प्रोजेक्ट जो फ्युचर प्लॅन आहे तो आम्ही सगळा पाहिला आणि त्याच्यामध्ये जे विंग आहे ABCDE त्या सगळ्या अनुभवल्या. त्याच्यामध्ये आम्ही ही विंग पसंत केली तर त्याच्यामधला जो प्लॅन आहे तो प्लॅन खरं चांगला आहे आणि त्याच्यात असे सुसज्ज सगळ्या गोष्टी दाखवल्या त्याच्यामध्ये की इंटेरियर कसं असावं काय असावं. या दृष्टिकोनातून तो प्लॅन छान वाटला आणि दुसरी गोष्ट नगर आणि केळगाव हा जो फरक आहे आणि हायवेवरची जागा येण्या जाण्याला सोयीस्कर आणि पुढं जे नगरमध्ये मिळणार ते इथल्या कमर्शियल मध्ये आम्हाला मिळू शकेल या दृष्टिकोनातून आम्ही तो बुक केला. याच्यापेक्षा इथे चांगलं वाटतंय नगरमध्ये पहिली स्कीम आहे ही कारण याच्या अगोदर अशा स्कीम कुणी आणलेली नाही कारण छोट्या छोट्या स्कीम नगरमध्ये होतात आणि नगरची लोकांची जी संस्कृती जी बंगला संस्कृती तर ते याच्यातून हळूहळू हे पाहिल्यानंतर लोकांच्या लक्षात येईल आणि लोकांची बुकिंग इकडे वाढेल असं मला विश्वास वाटतो. मी 10 वर्ष पुण्यात वास्तव्य करतो. पुण्यामध्ये आम्ही 2012 फ्लॅट बुक केला होता तर तिथे कार्पेट एरिया किंवा बाकीच्या फॅसिलिटीज या कार्पेट एरिया तसं कमी असतो बाकी फॅसिलिटीज मिळतील. इथे असं प्रश्न होता की आम्ही नगरचीच आहोत आम्हाला इथे एक सुसज्ज घर हवं होतं तर त्या अनुषंगाने आम्ही पाहिलं इथे काही स्कीम्स नगरमध्ये पाहिल्या हे असं की आम्ही 25 वर्ष झाले केळगावमध्ये होतो तर त्यामध्ये हा जो मधला म्हणजे नगर किंवा केळगाव याच्या मधला एकदम व्यवस्थित हे क्षेत्र आहे यामध्ये मेजर म्हणजे तेच की मोठं कार्पेट आहे जे आम्हाला खूप आवडलं त्यानंतर डिझाईन फार छान आहे त्यानंतर वेळ देण्यात आला सगळ्यात महत्वाचं कारण त्यानेच विश्वास निर्माण होतो आणि पुढच्या भविष्यातल्या जे कमर्शियल आहे समोरचं किंवा मी आयटी मध्ये काम करतो तर जे लागणारं वर्किंग स्पेस आहे इथे देण्यात आलंय तोही फार महत्वाचा मुद्दा आहे कारण उद्या वर्क फ्रॉम होम असेल तर या गोष्टीचा खूप खूप फायदा होईल.